नमस्कार मृणालीज ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फ्लॉवर्सचे इयरिंग्ज आहे वेगवेगळ्या प्रकारचे कसे करायचे आणि सगळी हळदीची ज्वेलरी किंवा मेहंदीसाठीची ज्वेलरी तयार करतो ती कशी तयार करायची याआधीही मी सुंदर अशा ज्वेलरीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे ही ज्वेलरी मी पहिलेच याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर आज बघूया मेहंदीसाठी मी इयर तयार करते आहे अशा प्रकारे मी काही पराग घेतलेले आहे येलो कलरचे फ्लॉवर्स आहे ग्रीन फ्लॉवर्स आहे व्हाईट फ्लॉवर्स आहे आज मी मेहंदीसाठी सुंदर असे झुमका इयर रिंग्स तयार करणार आहे त्यासाठी मी दोन झुमके आणलेले आहेत त्याचप्रकारे इथे लटकन आहे मोत्याची माळ आहे आणि हे फ्लॉवर्स पण मी शॉपमधूनच आणलेले आहेत हे सगळेच फ्लॉवर मी जनरल स्टोअरमधून आणलेले आहेत त्यानंतर अशा प्रकारे मी प्रत्येक पराग जे आहे ते कट करून घेते आहे अशा प्रकारे पराकचे छोटे छोटे पार्ट तयार करून झालेले आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर फ्लॉवर्सला पण कट करून घेत आहे अशा प्रकारे व्हाईटवाले जे फ्लॉवर्स होते त्याला कट करून घेत आहे त्यानंतर बकरमचं गोल असा आकार कापून घेतलेला आहे त्याला मध्ये आपण व्हाईट कलरचा फ्लावर पहिले अटॅच करणार आहोत अशा प्रकारे मी तिथे ग्लूगनच्या चा मदतीने व्हाईट फ्लॉवर आहे ते चिपकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला बाजूला ग्रीन कलरचे फ्लॉवर्स जे आहे ते चिपकवायचे आहे तर अशा प्रकारे मी ग्लूगनच्या मदतीने ग्रीन कलरचे फ्लॉवर्स पण चिपकवून घेत आहे एका फ्लॉवरनंतर एक पराग असा लावणार आहे तर अशा प्रकारे मी तीन लाल रंगाचे पराग रेड कलरचे पराग जे आहे ते तीन लावणार आहे आणि दोन गोल्डन कलर जे आहे ते लावणार आहे तर एक ग्रीन फ्लॉवर एक रेड पराग अशा प्रकारे मी लावत आहे तर हे फ्लॉवर आणि पराग लावताना जे आहे आपण मध्ये जे फ्लॉवर लावला आहे ते मोठं असल्यामुळे खालचा भाग खाली असतो तर त्याच्या खालच्या बाजूलाच थोडंसं त्याच्या पाकळ्यावरती करून अशा प्रकारे ग्लुगनच्या मदतीने तिथे पराग आणि फूल अटॅच करायचं आहे त्यामुळे जे मधलं फुलं आहे ते छान उंच असं दिसेल आणि कानातलं पण छान असं सुंदर दिसेल बाजूचे फुलं खूप उठून दिसणार नाही आणि आपलं इयर रिंग्स पण खूप सुंदर दिसेल वेगवेगळ्या रंगाचं आणि मेहंदीसाठी असल्यामुळे आपल्याला ग्रीन कलर पण तिथे यूज करता अशा प्रकारे सुंदर असं फ्लॉवर तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला छान बॅकसाईडला जे आहे सुंदर असं फ्लॉवरची लाईन तयार करायची आहे तर त्यासाठी मी एक छोटीशी बकरांची पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि त्यावर मी व्हाईट जे फ्लॉवर आहे ते मोठे मोठेच आहे त्याचा तार अशा प्रकारे वाकून घ्यायचा आणि बकरमवर बरोबर लाईनमध्ये चिपकवायचे आहे अशा प्रकारे मी पाच फ्लॉवर तिथे चिपकवणार आहे अशा प्रकारे आपले सुंदर असे इयर रिंग्स तयार होतील त्यानंतर ते आपल्याला तिथे अटॅच करायचा आहे तो झुमका तर झुमका हा खालच्या बाजूने अटॅच करणार आहे त्यासाठीच मी खालच्या बाजूने दोन गोल्डन कलरचे पराग लावलेले आहे त्याच्यामध्ये झुमका अशा प्रकारे अटॅच करणार आहे आणि त्यासाठी मी सुईसुद्धाचा वापर करणार आहे हे इयररिंग्स तयार करताना राईट साईडचे इयरिंग्स आणि लेफ्ट साईडचं इयररिंग बघून तयार करायचं आहे नाहीतर दोन्ही एकाच साईडचे तयार होतील तर अशा प्रकारे मी इथे सुईसुताच्या मदतीने झुमका अटॅच करून घेत आहे बकरमलाच अटॅच करणार आहे आणि जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करत चला म्हणजे मला नवीन व्हिडिओ तयार करण्यास थोडंसं प्रोत्साहन मिळेल तर अशा प्रकारे छान इयर तयार झालेले आहे आणि त्यावर मी लावते आहे ठेपा ते पण मी ग्लुगनच्या मदतीनेच चिपकवत आहे अशा प्रकारे आपण सुंदर सुंदर ज्वेलरी घरच्या घरी तयार करू शकतो आणि ही ज्वेलरी मार्केटमध्ये खूप कॉस्टली असते तर आपण घरच्या घरी अगदी कमी किमतीत तयार करू शकतो या ज्वेलरीचा वापर आपण मेहंदीला हळदीला बेबी शॉवरसाठी पण करू शकतो हळदीला जेव्हा वापर करतो तेव्हा तिथे येलो कलरचे फ्लॉवर्स टाकले की हळदीसाठी होऊन जाईल तर अशा प्रकारे ज्वेलरी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा त्यानंतर बघूया हळदीसाठी पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे इयर रिंग्स कसे करायचे आणि बिंदी अशा प्रकारे मी बकरामचा छोटा तुकडा घेतलेला आहे त्याला गोल्डन कलरचे जे पराग आहे ते बाजूनी लावले आहे त्याच्या बाजूनी मी रेड कलरचे पराग लावत आहे आणि त्याखाली एक येल्लो कलरचा पराग लावणार आहे तर ही मी बिंदी जी आहे ती हळदीसाठी म्हणून वापरणार आहे इथे फक्त मी पाच परागचा वापर केलेला आहे पूर्ण गोल पराग लावलेले नाही आहे आणि पराग लावल्यानंतर परत एक बकरमचा छोटासा तुकडा आहे तो मी ग्लुगनच्या मदतीने चिपकून घेणार आहे त्यामुळे काय आहे की ज्वेलरीची जी फिनिशिंग आहे ते खूप सुंदर दिसते तिथे बकरम लावल्यानंतर पराग छान सेट होतात आणि त्यावर जर फ्लॉवर लावले तर खूप सुंदर दिसते एकाच बकरमच्या तुकड्यावर पराग आणि फ्लावर लावायचे नाही त्यामुळे ज्वेलरी जी आहे ती छान दिसणार नाही त्याला फिनिशिंग बरोबर येत नाही अशा प्रकारे जर वरून बक्रम चिपकवून त्यावर फ्लॉर्स चिपकवले तर सुंदर अशी फिनिशिंग त्याला येईल तर अशा प्रकारे मी फ्लॉवर्स तयार करून घेतलेले आहेत परत एक बघू अशा प्रकारे मी पहिले गोल्डन कलरचे पराग लावलेले आहे त्यानंतर त्याखाली रेड कलरचे पराग आणि त्याखाली यल्लो कलरचा पराग आणि सगळे पराग लावून झाल्यानंतर त्यावर बक्रमचा छोटासा तुकडा त्यानंतर त्यावर फ्लॉवर्स चिपकवलेले आहे अशा डिझाईनचे मी तीन फ्लॉवर्स तयार करून घेतलेले आहे सुंदर दिसत आहे फिनिशिंग छान आलेली आहे त्यानंतर त्याला इयर रिंग्स तयार करणार आहे दोन आणि एक बिंदी तर त्यासाठी मी काही हुक्स आणलेल्या आहेत त्या मी सुईसुताच्या मदतीने अटॅच करून घेत आहे हे अटॅच करण्यासाठी छोटे छोटे रिंग पण मिळते पण त्यापेक्षा सुईसुताने छान अटॅच करता येते तर अशा प्रकारे मी सुईसुताच्या मदतीने ते हुक्स अटॅच करून घेत आहे तर अशा प्रकारे हळदीसाठी सुंदर असे इयररिंग्स तयार झालेले आहेत आता बघूया बिंदी बिंदीसाठी जे फ्लॉवर तयार झालेलं आहे आपलं त्याला मी सुईच्या मदतीने सूत अटॅच करून घेत आहे आणि त्यामध्ये सुईच्या मदतीने बारीक मोती जे आहे ती ओवून घेणार आहे तर अशा प्रकारे तिथे छोटीशी मोत्याची माळ तयार करणार आहे याऐवजी आपण इथे रेडीमेड मोतीची माळ असते साखळीवाली ती पण वापरू शकतो पण इथे मी मोती टाकलेले आहे आणि त्यामध्ये मी हुक अटॅच करून घेत आहे सुईसुताच्या मदतीनेच अशा प्रकारे सुंदर अशी बिंदी तयार झालेली आहे हा आहे आपला बिंदी आणि इयर रिंगचा सेट हळदीसाठीचा त्यानंतर सिंगल बिंदी जी आहे छोटीशी कशी तयार करायची हे बघू तर अशा प्रकारे आपण दोन प्रकारचे इयर रिंग्ज बघितलेले आहे आता तयार करणार आहे सिंपल बिंदी त्यासाठी मी लाल पराग आणि येल्लो परागचा वापर करणार आहे आणि येलो कलरचे फ्लावर्स वापरणार आहे त्यासाठी मी बक्रम छोट्या छोट्या पार्टमध्ये कापून घेतलेला आहे अशा प्रकारे आता त्यावर ग्लुगनच्या मदतीने रेड पराग जे आहे लाल रंगाचे जे पराग आहे ते बाजूनी लावणार आहे आणि मध्ये येलो कलरचा पराग लावणार आहे तर अशा प्रकारे पराग लावून झाल्यावर त्यावर परत छोटंसं बक्रमचा तुकडा जो आहे तो चिपकून घेणार आहे मी इथे फक्त एकच फ्लॉवरचा वापर करणार आहे कारण छोटीशी अगदी छोटीशी बिंदी तयार करायची आहे त्यासाठी मी अगदी छोटंसं बकरम वापरणार आहे तर अशा प्रकारे एक छोटस बकरम चिपकून त्यावर अशा प्रकारे एक फ्लॉवर चिपकवलेला आहे अशा प्रकारे आपल्याला जेवढ्या बिंद्या तयार करायच्या आहे तेवढे फ्लॉवर्स तयार करून घ्यायचे त्यानंतर आपण वरच्या बाजून जे मोत्याची माळ अटॅच करायची आहे ती अटॅच करणार आहोत तर इथे मी आ, मोती ओन टाकणार नाही आहे तर त्या माळ ज्या आहे रेडीमेड त्याच मी तिथे अटॅच करणार आहे तर अशा प्रकारे मी फ्लॉवर्स तयार करून घेत आहे पूर्ण आणि जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारचं ज्वेलरीचा व्हिडिओ मी याआधी पण शेअर केलेला आहे ती पण ज्वेलरी खूप सुंदर आहे त्यासाठी माझ्या चॅनलला व्हिजिट नक्की द्या आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर आजची ज्वेलरी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये एक छोटीशी कमेंट करा तर अशा प्रकारे आपले फ्लॉवर्स तयार करून झालेले आहेत त्यानंतर आता आपण त्याला ज्या आहे वरती मोत्याची माळ ती अटॅच करणार आहोत सुई ती सुईसुत्याच्या मदतीनेच अटॅच करणार आहोत सुंदर फ्लॉवर्स दिसत आहेत अगदी छोटे छोटे आहेत एका फुलाऐवजी दोन फुलांचा पण आपण इथे वापर करू शकतो त्यानंतर मी सुत घेतलेला आहे आणि त्याच्या मदतीने मी बक्रमला ज्या मोत्याच्या माळा आहे त्या अटॅच करून घेत आहे पहिले त्या माळांचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे ला जेवढी लांब बिंदी हवी आहे तेवढेच छोटे छोटे तुकडे तयार करून घेतलेले आहेत आणि ते सुईसुताच्या मदतीने मी अटॅच करून घेत आहे याऐवजी आपण याच्या आधीच्या बिंदीला जशी मोत्याची माळ तयार करून घेतली तसं पण अटॅच करता येते किंवा या माळा पण अटॅच करता येते त्यानंतर मी त्याला हुक्सला हुक्स, हुक्स पण मी सुईसुताच्या मदतीनेच अटॅच करून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्या सुंदर अशा बिंदी तयार होईल याआधी मी या ज्वेलरीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे जर तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या चॅनलही मी वेगवेगळ्या डिझाईन्स शेअर करण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या वेग फ्लॉवर्सची ज्वेलरीची जी डिझाईन आहे ती करू शकतो अगदी घरी सहज पद्धतीने आपण घरीच तयार करू शकतो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा तर अशा प्रकारे सुंदर अशी ज्वेलरी झालेली आहे तर अशा प्रकारचे व्हिडिओ मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल याआधीही बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत वेस्ट वस्तूंचा वापर कसा करायचा याचेसुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट द्या धन्यवाद